नमस्कार, मी बापूसाहेब पाटील शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहुयाच्या ठळक बातम्या. कोकणी मसाळा धरण परिसरात प्रेशर बोअर लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. देशातील बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ धरणगावला मुकमोर्चा. बसमधून चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाड्यात, शाळकरी मुलांचं कौतुक. पुनगाव येथील महिलांचा तहसीलवर पाण्यासाठी मोर्चा. 3 दिवसात पाणी न मिळाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा दिला इशारा. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेऊ नये, सचिन सोमवंशी यांची मागणी. पाहुयात सविस्तर बातमीपत्र. पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव व कोठडी ताड्याला 15 दिवसांनी व कळमसरा गावाला महिन्याभरातून एकच वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. अशात कुराड गावाला देखील पाणी टंचाई जाणवत असल्याने त्यांच्यासाठी बिल्दी धरणातून नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आला आहे. तरीही कुराड ग्रामपंचायतीचे प्रशासक RS धस यांनी विहीर खोदण्याची कोणती रीतसर परवानगी न घेता शासनाचे नियम धाब्यावर बसून धरणाच्या भिंती लगतच अनधिकृत विहिरीचे खोदकाम सुरू केले आहे. पाचोरा तालुक्यातील कोकडी मसाळा धरणात 0 जलसाठा असून या धरणातील जलसाठ्यावर कळमसरा, कोकडी तांडा, आंबेवडगाव या गावांना पाणी पुरवठा केला जातो. तसेच येथील जलसाठ्यामुळे जवळच्या गावांचं पशुधन व राखीव जंगलातील प्राण्यांना पिण्यासाठी अल्पसा परंतु जलसाठा उपलब्ध आहे. अशात कुऱ्हाड ग्रामपंचायतचे प्रशासक RS धस यांचा विहिरीत बाल्टिंग फोडून मोठमोठे स्फोट करून विहिरीचं काम जलद गतीने करण्याचा प्रयत्न असून या स्फोटात धरणाच्या भिंतीला धोका होऊ शकतो असं मत आंबेवडगावचे उपसरपंच ॲडव्होकेट मंगेश गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. त्यातच प्रशासक महाशय इथेच थांबले नाहीत तर त्यांनी सोमवारी त्या विहिरीत प्रेशर बोअर करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंबेवडगाव, कोठडी तांडा व पंचकोशीतील जनतेने प्रेशर बोअर करू दिलं नाही व गुराढोरांसाठी, जंगलातील प्राण्यांसाठी पाणी शिल्लक राहू द्या असं सांगत प्रेशर बोअरचं काम बंद पाडलं. मी ॲडव्होकेट मंगेश गायकवाड, उपसरपंच वडगाव आंबे, कुराड ग्रामपंचायतीने या धरण क्षेत्राजवळ बेकायदेशीररित्या विनापरवाना विहीर खोदलेली आहे. त्या विहिरीमध्ये ते ब्लास्ट करतायत, त्यामुळे धरणाची जी भिंत आहे त्या भिंतीला धोका उत्पन्न झाला. भिंतीपासून किती लांब आहे? भिंतीपासून साधारणतः 60-70 फुटाच्या अंतरावर ते विहीर खोदताय. ते बेकायदेशीर विहिरीमुळे ते ब्लास्ट करत असल्याने धरणाच्या भिंतीला धोका उत्पन्न झालेला आहे. शिवाय त्या विहिरीमध्ये ते बेकायदेशीररित्या आडवा प्रेशर बोर करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे धरणात आज पाणीच नाही, 0% जलसाठा आहे. एक थोडंसं डाबकं तुंबलेलं आहे, त्याच्यामधून जर त्यांनी प्रेशर बोर केला तर 8 दिवसाच्या आत ते धरण आटून जाईल. या आजूबाजूचे जे गावं आहेत त्या गावातले गुरंढोरं त्या धरणावर अवलंबून असलेल्या वडगाव आंबे, कोकडी, कळमसरा या विहिरी त्या कोरड्या पडतील आणि जंगलामध्ये, राखीव जंगलामध्ये असणारे हजारो प्राणी, नीलगाई आहेत, हरणी आहेत, रानडुकरं आहेत, त्यांच्यासुद्धा पाण्यासाठी या धरणावर ते संपूर्णपणे अवलंबून आहे. आणि त्या कुराडवाल्यांनी जर बेकायदेशीर विहीर केली तर भविष्यात या सर्व गावांसह त्या जंगली प्राण्यांवर भीषण पाणी टंचाई ओढवेल. तरी शासनाला आमची विनंती आहे की तिथे त्यांनी प्रेशर बोर करू नये आणि जी बेकायदेशीर विहीर केलेली आहे ती तातडीने बुजवण्यात येईल. मंगळवारी सकाळी तहसीलदार कापसे यांनी धरणावर येऊन पाहणी केली व 0 जलसाठा असल्यावर सुद्धा विहीर बोर केला जाईलच, तुम्ही यात अडथळा आणू नका, कायदा हातात घेऊ नका, नाहीतर कार्यवाही होईल असं सांगितलं. परंतु उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासक धस यांना धरणाचं भिंतीजवळच विहीर खोदण्याची आणि त्यात ब्लास्ट करण्याची परवानगी घेतली आहे का, धरणाच्या भिंतीजवळ ब्लास्ट केल्याने भिंतीला धोका होणार नाही का असा प्रश्न विचारले असता त्यांनी काढता पाय घेतला. विहिरीत बोर होणारच अशी भूमिका तहसीलदार कापसे यांनी घेतल्याने ग्रामस्थ आता संतप्त आहेत. चारानी पाणी नाही, काही नाही, जंगलात चारा नाही, म्हणजे ढोरकच काय जिवंत जगावा. आता लई पाण्याची अडचण आहे, लई ढोरांची अडचण, चाराच नाही आम्हाला. विहिरीत बोर झाल्यास गुरंढोरांसह महिलांनी हंडा मोर्चा करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे व असं मत त्यांनी शौर्य मराठीशी बोलताना व्यक्त केलंय. आणि जर त्यांनी जर बेकायदेशीररित्या इथून प्रेशर बोर करून पाणी पळवण्याचा प्रयत्न केलास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि तहसील कचेरीमध्ये जे गुराढोरांचं आंदोलन करणार आहेत आम्ही. कुऱ्हाड गावासाठी बिल्दी धरणातून मंजूर झालेला पाणी पुरवठा योजना सुरू करून तेथून पाणी देण्यात यावे. कोळकडी मसाळा धरणातून पाणी घेतल्यास होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील असा इशारा येथे ग्रामस्थांनी दिलाय.